मला वाटते माझे आणि मुंडे साहेबांचं पहिलं हे वाढलं, त्यांनी मला मुलगा मानलं. ते जवळजवळ 12-13 वर्ष झालं. 13 वर्षात आमचा एकही दिवसाचा खंड चुकला नाही की पंकजताईच्या घरी जाऊन मी राखी बांधण्याचा. पंकजताई, डॉक्टर प्रीतमताई आणि ॲडव्होकेट ॲसेसरी या तिघींनी देखील माझा 13 वर्षातला प्रत्येक खंडात आम्ही हा सण साजरा करतो. मुंडे साहेबांनी जसं मला मुलगा मानला तत्पासून एकही वेळेस खंड पडलेला नाही. सध्या जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात घडामोडी जे आहेत आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. एकूणच सगळ्या पक्षांकडनं येत्या निवडणुकीसाठी प्रचार जो आहे तो देखील सुरू करण्यात आलेला आहे. नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे, कशाप्रकारे तुम्ही पुढे जात आहात, पंकजाताईंना देखील एक बढती मिळाली आहे हे देखील आपण आपल्याला पाहायला मिळत आहे, कशाप्रकारे बघता हे पुढील वाटचाल? मी राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. मी एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, या तिघांनीही मला लोकसभेच्या वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा दिली. आदरणीय मोदी साहेब, नड्डा साहेब किंवा अमित शहा असतील, त्यामुळे हा राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. आणि त्या घटक पक्षाच्या माध्यमातून आमची इच्छा आहे की पुन्हा महायुतीचं सरकार यावं, ह्या भूमिकेचा मी आहे. आज रक्षाबंधनचा सण आहे. पंकजाताई दरवर्षी मला राखी बांधते आणि त्या दिवशी मी ताईच्या घरी स्वतः जातो. आणि आज रक्षाबंधनाचा सण असल्यामुळं मी एवढंच सांगेन की पुन्हा लाडली बहीण योजना चालू होण्यासाठी सर्व बहिणींनी महाराष्ट्रातल्या आशीर्वाद द्यावा, ही आमची भूमिका असणार आहे. ताईचं आणि धनंजय मुंडेसाहेबाचं बी मला वाटते 12 वर्ष नव्हतं झालं, पण परमेश्वराच्या लीला लिहिल्या असतात तर 12 वर्षानं मला वाटते पुन्हा मुंडेसाहेब, आज मुंडेसाहेबही होते तिथे, मुंडेसाहेब, धनंजय मुंडेसाहेब आणि ताईचं रक्षाबंधन झालं. तसं आम्ही देखील म्हणतो की बाबा राजकारणाच्या पर्यंत माझे आणि मुंडेसाहेबांचं पहिलं हे वाढलं, त्यांनी मला मुलगा मानलं. ते जवळजवळ 12-13 वर्ष झालं. 13 वर्षात आमचा एकही दिवसाचा खंड चुकला नाही की पंकजताईच्या घरी जाऊन मी राखी बांधण्याचा. पंकजताई, डॉक्टर प्रीतमताई आणि ॲडव्होकेट ॲसेसरी या तिघींनी देखील माझा 13 वर्षातला प्रत्येक खंडात आम्ही हा सण साजरा करतो. मुंडे साहेबांनी जसं मला मुलगा मानला तत्पासून एकही वेळेस खंड पडलेला नाही. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.